नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील अत्यंत महत्त्वाचा घटक महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? उत्तर, सुमारे 800 किलोमीटर. 2. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? उत्तर, बाळ गंगाधर खेर. मुंबई हे जेव्हा द्विभाषिक राज्य होते त्यावेळचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर. 3. वशिष्ठी नदीच्या काठावर कोणते शहर आहे? उत्तर, चिपळूण. 4. तोतलाडोह, जे मेघदूत जलाशय या नावाने सुद्धा ओळखले जाते, तर हे धरण कोणत्या नदीवर आहे? पेंच, नागपूर. पाच, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर, औरंगाबाद. 6. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? उत्तर, राहुरी, जिल्हा अहमदनगर. 7. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? उत्तर, सिंधुदुर्ग. 8. सातपुड्यातील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर, धूपगड, ज्याची उंची 1350 मीटर आहे. 9. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? उत्तर, गोदावरी नदी खोरे. 10. भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? उत्तर, गंगा नदी खोरे. 11. मातीला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? उत्तर, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. 12. अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? उत्तर, सरयू. 13. रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर, राजस्थान. 14. तागाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? उत्तर, पश्चिम बंगाल. 15. उच्च प्रतीचा दगडी कोळसा कोणता? उत्तर, अँथ्रासाइट. 16. भारतात सर्वाधिक साखर उत्पादन कोणत्या राज्यात होते? उत्तर, महाराष्ट्र. 17. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर, चर्चगेट, मुंबई. 18. मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? उत्तर, चेन्नई, तमिळनाडू. 19. या राज्याची सीमा अफगाणिस्तान या देशाला लागून आहे? उत्तर, जम्मू आणि काश्मीर. 20. गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? उत्तर, नाथसागर. 21. भारताची एकूण भूसीमा किती किलोमीटर आहे? तर भारताची एकूण भूसीमा आहे 15,200 किलोमीटर. 22. भारतातील छोटा नागपूर पठारावर कोणती जमात आढळते? उत्तर, हो, ही आदिवासी जमात. 23. राजवाड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर, कोलकाता. 24. दाल आणि उलर ही सरोवरे कोणत्या राज्यात आहेत? उत्तर, काश्मीर. 25. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी
कोणती आहे? उत्तर कावरती. 26. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या आदिवासी जमाती आढळतात? उत्तर कातकरी, वारली, गोंड इत्यादी. 27. कर्नाळा अभयारण्य कोठे आहे? उत्तर रायगड. 28. प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर पेंच, नागपूर. 29. वालवादार राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर भावनगर, गुजरात. 30. माझगाव डॉकयार्ड कोठे आहे? उत्तर मुंबई. 31. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर सिकंदराबाद. 32. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? उत्तर तेलंगणा. 33. पालघर हा जिल्हा केव्हा निर्माण झाला? उत्तर 1 ऑगस्ट 2014. 34. पालघर या जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? उत्तर 8. 35. बुलढाणा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती? उत्तर 9,661 चौरस किलोमीटर. 36. महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? उत्तर 929. 37. महाराष्ट्रात साक्षरतेचे एकूण प्रमाण किती आहे? उत्तर 82.30%. 38. अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर पालघर. 39. शिरसोली डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर जळगाव. 40. प्रतापगड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर गोंदिया. 41. कोणती नदी पंढरपुरात चंद्रभागा या नावाने ओळखली जाते? उत्तर भीमा नदी. 42. हिंगोली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर कयाधू. 43. महाराष्ट्रातील दूधगंगा प्रकल्पातील जलाशयाचे नाव काय आहे? उत्तर शाहू सागर. 44. तांबड्या मृदेस तांबूस रंग कशामुळे येतो? उत्तर आयर्न पायरॉक्साईड. 45. महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्र किती आहे? उत्तर 20.01%. 46. सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर गडचिरोली. या जिल्ह्यामध्ये 87% वनक्षेत्र आहे. 47. अंबाबर्वा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर बुलढाणा. 48. बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर वर्धा. 49. मिश्र शेती म्हणजे काय? उत्तर एकावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके घेणे याला मिश्र शेती असे म्हणतात. 50. मासे उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? उत्तर 3. 51. सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती? उत्तर 11.24 कोटी. 52. लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? उत्तर सिंधुदुर्ग. 53. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
उत्तर मुंबई शहर 54. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? उत्तर नंदुरबार 55. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता? उत्तर मुंबई उपनगर 56. भारतातील सर्वात मोठी व प्राचीन आदिवासी जमात कोणती? उत्तर गोंड 57. ठाणे, नाशिक व पालघर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? उत्तर वारली 58. येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर परभणी 59. महालक्ष्मी एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावतो? उत्तर मुंबई ते कोल्हापूर 60. गणपतीपुळे हे धार्मिक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर रत्नागिरी 61. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांच्या सीमा कोणत्या देशाच्या सीमेला लागून आहेत? उत्तर पाकिस्तान 62. सर्वाधिक क्षारता असलेले सांबर हे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर राजस्थान 63. भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते व कोठे आहे? उत्तर भारतातील सर्वाधिक खाऱ्या पाण्याचे जे सरोवर आहे ते चिल्का येथे आहे जे ओरिसामध्ये आहे. 64. भारताची सिलिकॉन सिटी कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर बँगलोर 65. प्लासीची लढाई केव्हा झाली? उत्तर 23 जून 1757. प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजांची जी सत्ता आहे त्या सत्तेची पायाभरणी प्लासीच्या लढाईमुळे झालेली आहे. 66. बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाईव्ह 67. कायमधारा पद्धती कोणी सुरू केली? उत्तर लॉर्ड कॉर्नवॉलिस 68. तैनाती फौजेची योजना कोणी सुरू केली? उत्तर लॉर्ड वेलसली 69. सतीप्रथा प्रतिबंधक कायदा कोणी केला? उत्तर लॉर्ड बेंटिक 70. वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोणाला म्हणतात? उत्तर चार्ल्स मेटकॉफ 71. सरकारी कार्यालयांना रविवारी सुटी देण्याची पद्धत कोणी सुरू केली? उत्तर लॉर्ड हार्डिंग्ज 72. मंगल पांडे या शिपायाने कोण्या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? उत्तर मेजर ह्युसन 73. 1857 लखनौ उठावाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर बेगम हजरत महल 74. भारताचा पहिला व्हाईसराय कोण होता? उत्तर लॉर्ड कॅनिंग 75. लॉर्ड माउंटबॅटन यांनी कोणाचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे केले आहे? उत्तर महात्मा गांधी 76. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? उत्तर लॉर्ड मेयो 77. भारत अफगाणिस्तान दरम्यान ड्युरँड सीमारेषा यांच्या कारकिर्दीत आखली गेली? उत्तर लॉर्ड लान्सडाऊन 78. राजा राममोहन रॉय कोणते पाक्षिक सुरू केले? तर राजा राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे पाक्षिक सुरू केले. 79. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली? उत्तर अकबर शहा दुसरा 80. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर केशवचंद्र सेन
81. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर महात्मा फुले. 82. वेदांकडे चला हा संदेश कोणी दिला? उत्तर स्वामी दयानंद सरस्वती. 83. कोणाचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर स्वामी विवेकानंद. 84. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे व केव्हा भरले? तर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 भरले. 85. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. 86. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 87. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले. 88. राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला? तर 1929 जे लाहोर अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडण्यात आला होता आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. 89. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? उत्तर खान अब्दुल गफार खान. 90. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर सरोजिनी नायडू. 91. पुणे करारावर महात्मा गांधींच्या वतीने कोणी सही केली होती? जो पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता तर त्या करारावर महात्मा गांधीजींच्या वतीने सही कोणी केली होती? उत्तर पंडित मदन मोहन मालवीय. 82. वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? उत्तर अरविंद घोष. 93. वलंगकरांनी कोणत्या पुस्तकातून अस्पृश्यतेविरोधी विचार मांडले? उत्तर विटाळ विध्वंसन. 94. हिंदू महासभेची स्थापना कोणी केली? उत्तर पंडित मदन मोहन मालवीय. 95. वैयक्तिक सत्याग्रहातील दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. हे वैयक्तिक सत्याग्रहातील दुसरे वैयक्तिक सत्याग्रही होते आणि पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे. 96. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केव्हा पारित झाला? उत्तर 18 जुलै 1947. 97. पहिली कामगार सभा कोणी स्थापन केली? उत्तर नारायण मेघोजी लोखंडे. 98. विधवा विवाहोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 99. गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर लाला हरदयाळ. 100. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? उत्तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी सुरू केली? उत्तर नारायण गुरु. 102. लॉर्ड कर्झनची तुलना लोकमान्य टिळकांनी कोणासोबत केली? उत्तर औरंगजेब. 103. भास्कर बोबटकर यांनी 1891 कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर भाला. 104. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? उत्तर डॉक्टर केशव बळीराम हिडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलेली आहे. 105. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोठे व केव्हा झाली?
उत्तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे 1925 झाली. 106. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? उत्तर, जॉन मथाई. 107. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर, लॉर्ड माउंट बॅटन. 108. स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर, सी राजगोपालाचारी. 109. शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडला? उत्तर, लॉर्ड मेकॉले यांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला. 110. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? उत्तर, रासबिहारी बोस. 111. मुंबईचा सिंह असे कोणाबद्दल म्हटले जाते? उत्तर, फिरोजशाह मेहता. 112. लाला लजपतराय यांच्यावर कोणी लाठी हल्ला केला? उत्तर, सॉन्डर्स या अधिकाऱ्याने. 113. सर्वप्रथम तलाठी या पदाची निर्मिती कोणी केली? उत्तर, शाहू महाराज. 114. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? उत्तर, रासबिहारी बोस. 115. डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक केव्हा सुरू केले? उत्तर, 3 एप्रिल 1927. 116. रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 117. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? उत्तर, महात्मा फुले. 118. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? तर सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते, सर्व साक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी. 119. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? उत्तर, गोपाळ गणेश आगरकर. 120. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? उत्तर, महर्षी धोंडो केशव कर्वे. 121. अनटचेबल इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर, महर्षी वीरा शिंदे. 122. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर, महात्मा फुले. 123. लोकहितवादी हे मासिक कोणी सुरू केले? उत्तर, गोपाळ हरी देशमुख. 124. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग. 125. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर, ताराबाई शिंदे. 126. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? उत्तर, राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक किंवा आद्य समाजसुधारक असे म्हटले जाते. 127. लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज कोणी स्थापन केले? उत्तर, लाला हंसराज. 128. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? उत्तर, डॉक्टर पंजाबराव देशमुख. 129. घटना समितीचे सल्लागार कोण होते? उत्तर, बी एन राव. 130. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 131.
मूलभूत अधिकार घटनेच्या कितव्या भागात आहेत? उत्तर तिसऱ्या. 132. ग्रामपंचायत स्थापनेबाबतची तरतूद घटनेच्या कितव्या कलमात केलेली आहे? कलम 40. 133. राष्ट्रीय आणीबाणी संबंधीचे कलम कोणते? उत्तर कलम 352. 134. आर्थिक आणीबाणी संबंधीचे कलम कोणते? उत्तर कलम 360. 135. कोणत्या कलमान्वये कायद्यापुढे समानता देण्यात आली आहे? उत्तर कलम 14. 136. कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे? उत्तर कलम 17. 137. शिक्षणाच्या मूलभूत हक्काबाबतचे कलम कोणते? उत्तर कलम 21A. 138. मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या किती आहे? उत्तर 11. 139. मार्गदर्शक तत्वे राज्यघटनेच्या कितव्या भागात सांगितली आहेत? उत्तर 4 भागात. 140. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? उत्तर लोकसभा. 141. अर्थविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? उत्तर लोकसभा. अर्थविधेयक हे सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते. कलम 109 अन्वये. 142. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो? उत्तर 6 वर्षे. 143. राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेच्या तरतुदीबाबतचे कलम काय आहे? उत्तर कलम 55 राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेबाबतची तरतूद केलेली आहे. 144. घटक राज्यातील घटनात्मक आणीबाणीबाबतचे कलम कोणते? उत्तर कलम 356. 145. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर उपराष्ट्रपती. 146. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? उत्तर 26 जानेवारी 1950. 147. विधानसभेतील सदस्यांना कोण पदग्रहणाची शपथ देतो? उत्तर राज्यपाल. 148. घटना दुरुस्तीच्या पद्धतीबाबतचे कलम कोणते? कलम 368. 149. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो? उत्तर राष्ट्रपती. 150. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतो? उत्तर राज्यपाल. 151. केंद्राचा कायदेविषयक सल्लागार कोण असतो? उत्तर महान्यायवादी. 152. राज्य शासनाचा कायदेविषयक सल्लागार कोण असतो? उत्तर महाधिवक्ता. 153. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे आहेत? उत्तर नागपूर, औरंगाबाद व पणजी. 154. कोणत्या सूचीतील विषयांवर फक्त संसद कायदा करू शकते? उत्तर संघसूची. 155. मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये करण्यात आलेला आहे? उत्तर 42 घटनादुरुस्ती. 156. शिक्षणाच्या मूलभूत हक्काचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये करण्यात आला? उत्तर 86 घटनादुरुस्ती. 157. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोण शपथ देतो? उत्तर राज्यपाल.
158 राज्यघटनेने राष्ट्रध्वजास केव्हा संमती दिली? उत्तर 22 जुलै 1947. 159 संविधान समितीची शेवटची बैठक केव्हा झाली? उत्तर 24 जानेवारी 1950. 160 घटना समितीने भारताचे संविधान केव्हा स्वीकृत केले? उत्तर 26 नोव्हेंबर 1949. 161 भारताने न्यायालयीन पुनर्विलोकनाची संकल्पना कुठून घेतली? उत्तर अमेरिकेच्या राज्यघटनेवरून. 162 भारताने आयर्लंडच्या घटनेवरून कोणती संकल्पना स्वीकारली? उत्तर मार्गदर्शक तत्वांची संकल्पना. 163 राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित कलम कोणते? कलम 123. 164 राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित कलम कोणते? उत्तर कलम 213. 165 पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर राजस्थान. 166 महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे कितवे राज्य आहे? उत्तर 90. 167 ग्रामसभेच्या 1 वर्षात किती बैठका होणे आवश्यक आहे? उत्तर किमान 6 बैठका. 168 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? उत्तर गटविकास अधिक. 169 जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी. 170 महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे आहेत? उत्तर 7. 171 भारतात समुदाय विकास कार्यक्रमाला केव्हा सुरुवात झाली? उत्तर 1952. 172 महाराष्ट्रात कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या? उत्तर वसंतराव नाईक समिती. 173 गाव पातळीवर पीक पाण्याची नोंद कोण ठेवतो? उत्तर तलाठी. 174 तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? उत्तर मंडल अधिकारी. 175 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो? उत्तर जिल्हाधिकारी. 178 कोण सहभागी होऊ शकतो? उत्तर 18 वर्षावरील नागरिक. 177 महाराष्ट्राचे महसुली वर्ष केव्हा सुरू होते? उत्तर 1 ऑगस्टपासून. 178 गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? उत्तर 4थी पंचवार्षिक योजना. 169 नव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य काय होते? उत्तर सामाजिक न्याय व समतेसह विकास. 180 जीवनसत्वांचा शोध कोणी लावला? उत्तर फुंक या शास्त्रज्ञाने. 181 कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळतात? उत्तर जीवनसत्व ब व क. 182 मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? उत्तर ड जीवनसत्व. 183 गाजरामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? उत्तर अ जीवनसत्व. 184
सोडियमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? उत्तर, हायपोनॅट्रेमिया. 185. कोणत्या पेशींना शरीराचे सैनिक म्हणतात? उत्तर, पांढऱ्या पेशींना किंवा श्वेत पेशींना. 186. दूरदृष्टीता हा दोष दूर करण्यासाठी कोणता चष्मा वापरतात? उत्तर, बहिर्वक्र भिंगाचा चष्मा. 187. कॉलरा हा रोग कशामुळे होतो? उत्तर, जीवाणू. 188. पोलिओ हा रोग कशामुळे होतो? उत्तर, विषाणू. 189. क्षयरोगाच्या जीवाणूचे नाव काय आहे? उत्तर, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. 190. कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणी लावला? उत्तर, डॉक्टर ए हॅन्सन. 191. मधुमेह हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर, इन्सुलिन. 192. जननक्रियेशी संबंधित असलेले जीवनसत्व कोणते? उत्तर, ई जीवनसत्व. 193. ॲनिमिया हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तर, लोह. 194. स्कर्वी या आजाराचे लक्षण कोणते? उत्तर, हिरड्या सुजणे व त्यातून रक्त येणे. 195. युरेमिया हा आजार कशामुळे होतो? उत्तर, रक्तात युरियाचे प्रमाण वाढल्यास. 196. पर्यावरण व सजीव यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? उत्तर, इकॉलॉजी. 197. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? उत्तर, यकृत. 198. शुद्ध पाण्याचा सामूह किती असतो? उत्तर, 7. 199. पितळ कोणत्या दोन घटकांपासून बनवितात? उत्तर, 201. आणि ध्वनी तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? चिंचेमध्ये कोणते आम्ल असते? उत्तर, 202. तारिक आम्ल. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? उत्तर, 746 वॅट. 203. बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? उत्तर, थायमिन. 204. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? उत्तर, नियासिन. 205. लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व असते? उत्तर, क जीवनसत्व. 206. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? उत्तर, 746 वॅट. 207. बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? उत्तर, थायमिन. 208. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? उत्तर, नियासिन. 209. कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? उत्तर, कोची. 210. स्वतंत्र भारताची जनगणना केव्हा करण्यात आली? उत्तर, 1991. 211. लाकडी खेळणी बनविण्याचा उद्योग कोठे आहे? उत्तर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. 212. पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे? उत्तर, खंबाटकी घाट. 213. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? उत्तर, 1988. 214. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? उत्तर, रामटेक, नागपूर. 215. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर, भोसरी, पुणे. 216. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर, औरंगाबाद. 217. देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ कोठे आहे?
उत्तर वणी नाशिक येथे सप्तशृंगी. 218 उपनदेव हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर जळगाव. 219 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? उत्तर हरियाल. 220 महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? उत्तर शेकरू खार. 221 भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते? उत्तर K2, जे गॉडविन ऑस्टिन या नावाने सुद्धा ओळखले जाते. 222 ब्रह्मपुत्र नदीचा उगम कोठे होतो? उत्तर मानस सरोवर तिबेट. 223 जमशेदपूर कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर सुवर्णरेखा. 224 ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? उत्तर महाराष्ट्र. 225 भारतातील पहिला कागद कारखाना कोठे सुरू झाला? उत्तर सेहरामपूर पश्चिम बंगाल. 226 क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य कोणते? उत्तर गोवा. 227 भारत भवन हे कला दालन कोठे आहे? उत्तर भोपाळ. 228 लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य कोणते? उत्तर सिक्कीम. 229 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? उत्तर 11. 230 महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय? उत्तर राजघाट. 231 बक्सारची लढाई केव्हा झाली? उत्तर 22 ऑक्टोबर 1764. 232 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर लोकमान्य टिळक. 233 आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? उत्तर राजा राममोहन रॉय. 234 राष्ट्रपतींना कोणत्या पद्धतीद्वारे पदच्युत केले जाऊ शकते? उत्तर महाभियोग. 235 विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघातून किती सदस्य निवडले जातात? उत्तर 112. 236 समवर्ती सूचीत एकूण किती विषयांचा समावेश होतो? उत्तर 52. 237 जम्मू काश्मीर या राज्यास घटनेच्या कोणत्या कलमानुसार विशेष दर्जा दिलेला आहे? उत्तर कलम 370. 238 शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा केव्हा केला? उत्तर 1901. 239 कोणता ग्रंथ महात्मा फुलेंच्या निधनानंतर प्रकाशित झाला? उत्तर सार्वजनिक सत्यधर्म. 240 ईश्वरासाठी निर्मिक ही संज्ञा कोणी वापरली? उत्तर महात्मा फुले. 241 महात्मा फुलेंवर कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? उत्तर राइट्स ऑफ मॅन. 242 महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात? उत्तर महात्मा फुले. 243 महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात? उत्तर महात्मा फुले. 244 डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर गोपाळ गणेश आगरकर. 245 आचार्य विनोबा भावे यांचा जन्म कोठे झाला? उत्तर गागोदे रायगड. 246 मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? उत्तर यमुना पर्यटन. 247 हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. 248 मानव धर्म सभा कोणी स्थापन केली? उत्तर दादोबा पांडुरंग. 249 आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर पंडिता रमाबाई. 250 आनंदवन ही संस्था कोणी स्थापन केली? उत्तर बाबा आमटे. 251 शतपत्रे कोणी लिहिली? उत्तर लोकहितवादी. 252 कोणत्या समितीने त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची स्थापना केली?
252 कोणत्या समितीने त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांची शिफारस केली? उत्तर बलवंतराय मेहता. 253 द्विस्तरीय पंचायत राज संस्थांची शिफारस कोणत्या समितीने केली? उत्तर अशोक मेहता समिती. 254 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर मुख्याधिकारी. 255 निमोनिया शरीराच्या कोणत्या भागास होतो? उत्तर फुफ्फूस. 256 कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागास होतो? उत्तर यकृत. 257 पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? उत्तर फ्लेमिंग. 258 पोलिओ लसीचा शोध कोणी लावला? उत्तर साल्क. 259 कुष्ठरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? उत्तर मायकोबॅक्टेरियम लेप्री. 260 मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते? उत्तर 65%. 261 उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर बुलढाणा. 262 महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाहीत? उत्तर मुंबई शहर व मुंबई उपनगर. 263 महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? उत्तर सिंधुदुर्ग. 264 अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर गाविलगड टेकड्या. 265 सातमाळ अजिंठा डोंगररांगांमुळे कोणत्या नद्यांचे विभाजन झाले? उत्तर तापी व गोदावरी. 266 हरिश्चंद्र व बालाघाट डोंगररांगांमुळे कोणत्या नद्यांचे विभाजन झाले? उत्तर गोदावरी व भीमा. 267 महादेव डोंगररांगांमुळे कोणत्या नद्यांचे विभाजन झाले? उत्तर भीमा व कृष्णा. 268 सातपुडा डोंगररांगांमुळे कोणत्या नद्यांचे विभाजन झाले? उत्तर नर्मदा व तापी. 269 कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? उत्तर उल्हास नदी. 270 भीमा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर भीमाशंकर पुणे. 271 वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर सिवनी सातपुडा मध्य प्रदेश. 272 अकोला शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? उत्तर मोरणा नदी. 273 भुसावळ शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? उत्तर तापी नदी. 274 चोला औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे? उत्तर कल्याण. 275 खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर मुठा पुणे. 276 भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर अहमदनगर. 277 हिमृशालीचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर औरंगाबाद. 278 भारताच्या आग्नेयेस कोणता देश आहे? उत्तर इंडोनेशिया. 279 भारताच्या नैऋत्येस कोणता देश आहे? उत्तर मालदीव. 280 पर्यावरणाच्या दृष्टीने किती टक्के भूक्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे? उत्तर 33%. 281 चहा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? उत्तर पहिला क्रमांक. 282 देशातील पहिली कोळशाची खाण कोठे सुरू झाली? उत्तर राणीगंज पश्चिम बंगाल. 283 भारतातील पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कोठे सुरू झाला? उत्तर कुलटी पश्चिम बंगाल. 284 भारतात सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू झाला? उत्तर चेन्नई. 285 पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर जबलपूर. 286 दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर चेन्नई. 287 वृत्तपत्रांचा कागद निर्मिती कारखाना कोठे आहे? उत्तर नेपानगर मध्य प्रदेश. 288 भारतात माहिती अधिकार कायदा केव्हा संमत झाला? उत्तर 2005. 289 ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर केरळ. 290 पोंगल
हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर, तमिळनाडू. 291. भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर, बंगळुरू. 292. प्राध्यापक सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. 293. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? उत्तर, विजयघाट. 294. संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे? उत्तर, पैठण. 295. मंगल पांडेला केव्हा फाशी देण्यात आली? उत्तर, 8 एप्रिल 1857. 296. तात्या टोपे यांना कोठे फाशी देण्यात आली होती? उत्तर, शिपरी. 297. ब जीवनसत्वाच्या समूहात किती जीवनसत्वांचा समावेश होतो? उत्तर, 8. 298. 1906 मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली होती? उत्तर, ढाका, बांगलादेश. 299. मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? उत्तर, आम्रसरी. 300. पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना काय म्हणतात? उत्तर, कालबैसाखी. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.